रजिस्टर ऑफिस मध्ये स्टॅम्प घोटाळा करून वेगवेगळ्या जमिनी लाटण्याचे प्रकार हे नाशिक मध्ये मोठ्या प्रमाणात होताना दिसतायत आणि आता याच प्रकरणामध्ये एकाची हत्या करण्यात आलेली होती त्यांचं नाव तर रमेश मंडलिक आणि त्याच प्रकरणामध्ये आता नाशिक पोलीस आयुक्तालयानं ना मुक्का लावलाय नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडेजी आपल्या सोबत आहेत सर नेमकी काय घटना होती आणि कशा पद्धतीने स्टॅम्प मध्ये म्हणजे जमीन वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्या नावावर फेरफार करण्यात आले अं सध्या ते मर्डरचे प्रकार आहेत सतरा फेब्रुवारी दोन हजार एकवीस रोजी गंगापूर पोलीस स्टेशन अंतर्गत ते रमेश मंडलिक नावाचे एक व्यक्ती आहे सत्तर वर्षी त्यांचे गळा चिरून ते हत्या करण्यात आली होती आणि त्याच्यामध्ये जे आहे ते सुरुवातीला असं वाटलं होतं की जमिनीच्या वादावरून हा घटना घड घडलेली आहे आणि नंतर जे आहे ते जे आपण सखोल तपास केलं तर त्याच्यामध्ये असं वाट आपल्याला समजलेला आहे की याच्यामध्ये जे भूखंड माफिया आहे ते काम करत आहे आणि ते जे आहेत ते एका लँडला लिटिगेशन मध्ये टाकतात आणि त्याच्यावर भरपूर केसेस इकडे तिकडे ते फिरवतात त्याच्यामध्ये ऑब्विसली ते तो पण प्रकार आहेत की ते ऑफिशियल रेकॉर्ड्स ची खाडाखोड करून आणि त्याच्यामध्ये सुद्धा अं प्रकरण समोर राहतात येतात आणि त्याबद्दल एक गुन्हा दोन हजार अठरा मध्ये टू एटी वन सी आर नंबर सरकारवाडा पोलीस स्टेशनचे तो पण दाखल आहे पण तो वेगळा विषय आहे पण सध्या जे मोका मोका लावण्यात आलेला आहे ते मर्डरचे केसमध्ये गंगापूर पोलीस स्टेशन अंतर्गत त्याच्यामध्ये लावण्यात आलेला आहे आणि तो जे आहे ते संघटित गुन्हेगारीचे प्रकार आहेत त्याच्यामध्ये एक किंगपिन आहे त्याचे नाव आहेत रमी राजपूत रमी राजपूत नावाच्या व्यक्तीने त्यांचे दोन व्यक्ती जे आहेत एक एक फायनान्शियल त्यांचे सल्लागार आहेत आणि दुसरा जे आहेत ते मसलमॅन आहेत तर ते दोघांच्या मदतीने त्यांनी पूर्ण एक संघटित टोळी त्यांनी तयार ते केलेली आहे आणि त्या निमित्ताने त्यांनी शहरमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी असा भूखंड त्यांनी कब्जा केलेला आहे आणि त्याच्या दबावाखाली येऊन मग ही यंत्रणाने त्यांना मर्डर केलेला होता भूमाफियांचं मुख्य केंद्र ठरत आहे ते रजिस्टर ऑफिस हो ज्या ठिकाणी कागदांमध्ये फेरफार होते आणि नंतर पुढचे व्यवहार सुरू होतात भूमाफियांचे तर तुम्हाला असं वाटतं की एकूणच हा प्रकार याचं मूळ आहे नक्की याच्यामध्ये कारण की सुरुवात जे होते कारण की याच्यामध्ये सुद्धा जे रमेश मंडलिक नावाचे व्यक्ती सत्तर वर्षीय आहेत ज्यांची हत्या करण्यात आलेली आहे त्यांच्या विरोधात एक त्यांची सावित्र बहीण जे आहे ते उभे करण्यात आली आणि त्याच्यामध्ये पासष्ट वर्षानंतर त्याच्या नावाखाली ते त्यांचे डिसेंडंट आहेत किंवा त्यांची सावित्री बहीण आहेत आणि त्यांच्या त्यांना सुद्धा हिस्सा मिळाला पाहिजे त्या अनुषंगाने दोन हजार पंधरामध्ये जवळपास जे मागचा फेरफार झाला होता त्याचे पासष्ट वर्ष नंतर हे करण्यात आलेलं आहे प्रथम दृष्ट्या असं वाटतं पण हा तपासचा विषय आहे तपास झाल्याशिवाय याच्यामध्ये काही सांगणे योग्य राहणार नाही यामध्ये असं म्हणण्यात आलं की एक मयत व्यक्ती होती तिचा जन्माचा दाखला दाखवण्याच्या दाखला दाखवण्यात आला आणि त्याला पुन्हा हे करण्यात फेरफार करण्यात आली हे खरं त्याच्यामध्ये प्रथम दृष्ट्या तसा आलेला आहे आणि त्याच्यामध्ये तसा तत्कालीन जे महसूल खाता आहे त्याच्यामध्ये जे अधिकारी आहेत त्यांच्यावर विभागीय चौकशी सुद्धा ऑर्डर करण्यात आलेली आहे पण मी आपल्याला सांगतो हा तपासाचा विषय आहे तपास पूर्ण झाल्यानंतर कारण की तो जे टू एट्टी वन सीआर नंबर टू एट्टी वन ऑब्लिक टू थाउजंड एटीन जे सरकारवाडा पोलीस स्टेशन अंतर्गत झालेला आहे ज्याच्यामध्ये जे आहेत ते आ, काही महसूल आ, चे अधिकारी पण त्याच्यामध्ये नामजद आरोपी आहेत ते, ते सुद्धा तपास जे आहेत ते एसीपी डिव्हिजन फोर यांच्याकडे वर करण्यात आलेला आहे पण तपास व्हायच्या आधी ते खरच आरोपी आहेत ते सांगणे योग्य राहणार नाही हे तपासाचा विषय आहे हे तपासा नंतर आपल्याला कळविण्यात येईल संघटित गुन्हेगारी कायद्या अंतर्गत आता का गुन्हा दाखल झालेला आहे त्यामुळे या सर्वांना अटक होईलच आणि पुढे ही सर्व पाळमुळं नेमकी कुठून तयार होतात आणि रजिस्टर ऑफिस मध्ये याचा सहभाग किती असतो हे सुद्धा समोर येईल व्हिडिओ जर्नलिस्ट बन सह योगेश खरे झी मीडिया नाशिक बातमी मागची बातमी म्हणजे